तणाचा बंदोबस्त योग्य वेळी करणे गरजेचे आहे. सोयाबीनमध्ये तण नियंत्रणात आणण्यासाठी बाजारामध्ये दोन प्रकारची रासायनिक तणनाशके उपलब्ध आहे. यामध्ये पहिले म्हणजे सोयाबीन उगवणी पूर्वीची तणनाशके आणि दुसरे म्हणजे सोयाबीन उगवणी नंतरची तणनाशके. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शिफारसित केलेले सोयाबीनमधील तणनाशके, यांचे योग्य प्रमाण आणि ते कधी वापरावे याची योग्य वेळ आपण जाणून घेणार आहोत. सर्वात अगोदर आपण सोयाबीन उगवणीपूर्वी कोणती तणनाशके वापरावे याची माहिती घेणार आहे. सोयाबीन उगवणीपूर्वी वापरायची तणनाशके यातील पहिलं आहे वेलर 32. हे BAMF या कंपनीचे तणनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहे. वेलर 32 यामध्ये पेडिमिथेलिन 30% व इमेझाथायपर 2% हे दोन रासायनिक घटक सामील आहे. वेलर 32 या तणनाशकाचे वापरायचे प्रमाण एकरी 1 लिटर एवढे आहे आणि हे तणनाशक पेरणीनंतर लगेचच किंवा 72 तासाच्या आत वापरायचे आहे. वेलर 32 हे तणनाशक वापरायला एकरी 800 रुपये एवढा खर्च येतो. सोयाबीन पिकातील हे उगवणीपूर्वीचे दुसरे तणनाशक आहे. हे आहे स्ट्रॉंग आर्म. हे डाऊ ॲग्रोसायन्स या कंपनीचे हे तणनाशक आहे. हे तणनाशकामध्ये डायक्लोसुलम 84% हा रासायनिक घटक आहे. एकरी 12.4 ग्राम एवढे प्रमाण आपल्याला वापरायचे आहे. हे तणनाशक देखील आपल्याला पेरणीनंतर लगेचच किंवा 72 तासाच्या आत आपल्याला वापरायचे आहे. या तणनाशकाचा एकरी खर्च ₹900 एवढा येतो. सोयाबीन उगवणीपूर्वीचे जे तिसरे तणनाशक शिफारसित करण्यात आलेले आहे ते आहे ॲथोरिटी नेक्स्ट FMC या कंपनीचे आहे. यामध्ये सल्फेट्राझोन 28% आणि क्लोमॅझोन 30% हे रासायनिक घटक सामील आहे. हे आपल्याला एकरी 500 ग्राम एवढे वापरायचे आहे. हे तणनाशक देखील पेरणीनंतर लगेचच किंवा 48 तासाच्या आत वापरायचे आहे. याचा एकरी खर्च ₹1800 एवढा येतो. सोयाबीन पिकामध्ये आपण वेलर 32, स्ट्रॉंग आर्म आणि ॲथोरिटी नेक्स्ट हे 3 तणनाशके बघितले आहे. पण यातून शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार सर्वात चांगले आणि कमी खर्चिक ते आहे स्ट्रॉंग आर्म. डाय ॲग्रोसायन्स कंपनीचे याचा एकरी वापरायचा खर्च ₹900 प्रति एकरसाठी येतो. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.